पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. हेल्मेट सक्ती प्रभावीपणे राबवली जाते, मात्र हेल्मेट सक्तीला पुणेकरांनी विरोध दर्शवला आहे. या हेल्मेट सक्ती निषेधार्थ हेल्मेट सक्ती कृती समितीकडून पुण्यातील टिळक पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 1 जानेवारी पासून दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे, मात्र हेल्मेट सक्तीला पुणेकर व विविध संघटना विरोध दर्शवत आहे. हेल्मेट सक्ती विरोधाचं आंदोलन असंच सर्व पक्षीय एकत्रितपणे चालू राहणार आहे. मात्र हा विरोध डावलून पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. यामुळे कृती समितीने महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलन केले. तसेच जर हेल्मेट सक्ती मागे घेतली नाही तर पुणे बंद करण्याचा इशारा हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने दिलाय. मुंबई पुणे हायपर लूप कॉरिडॉर प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी मावळा येथील शेतकरी एकत्रित येत द्रुतगती महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. दरम्यान लवकरात लवकर या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा देखील दिलाय. अवघ्या 15 मिनिटात मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी हायपर लूप कॉरिडॉर हा महत्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी मावळ तालुक्यातील गहुंजे ते लोणावळा मधील 20 गावातील जमिनी संपादित केली जाणार आहे. मात्र ब्रिटिशांपासून आतापर्यंत धरण, रेल्वे, जुना मुंबई पुणे द्रुतमार्ग अशा अनेक प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या लाखो एकर जमिनी कवडी मोल दरात संपादित केली आहे. हा प्रकल्प मावळ तालुक्याच्या हितासाठी नसून या संपूर्ण इतर लोकांसाठी उपस्थित हा तयार करण्यात येत आहे. सदरचा प्रकल्प ज्या देशात निर्माण झाला त्या देशामध्ये हा स्क्रॅप केलेला प्रकल्प आहे आणि तिकडे खपत नाही, तिकडे बंद झाला आहे म्हणून देशाच्या आणि राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन त्याची ट्रायल घेतली आणि त्या ट्रायलनंतर सदरचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचं ठरवलं. महाराष्ट्रात आणत असताना आमच्या पुणे मुंबईच्या मध्यावर आमची मावळ तालुक्यातली जी गावं आहेत त्या गावांच्या शेतकऱ्याच्या हिताचा हा प्रकल्प नाही आहे. हा प्रकल्प कुणाचा तरी एका परदेशी माणसाच्या हिताचा धरलाय आणि त्याचा प्रोजेक्ट फेल झालेला प्रकल्प भारतामध्ये इंट्रोड्यूस केलाय आणि त्या ठिकाणी मावळाची निवड केलेली आहे. या प्रकल्पाची आंध्र आणि कर्नाटकमध्ये मागणी केलेली आहे, त्यामुळे हा आपल्या भागात मावळात न करता आंध्र कर्नाटकमध्ये प्रायोगिक तत्वावर पाठवून द्यावा अशी अशा प्रकारची मावळवासियांची भावना आहे. आणि सदरचा प्रकल्प राजकीय हेतूने होतोय, त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना अनेकविध प्रोजेक्ट साठी आमची जागा गेलेल्या आहेत. यामुळे हायपर लूप कॉरिडॉरचा प्रकल्पाचा घाट का घातला जातोय असा सवाल उपस्थित होतोय. याच पार्श्वभूमीवर हा प्रकल्प रद्द करण्यासाठी 7 फेब्रुवारीला मुंबई पुणे मार्ग रोखण्यात येणार असून या उद्भवणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल असा इशारा भूमाता हायपर लूप विरोधी शेतकरी कृती समितीने दिलाय. पुणे मुंबई हा एक मावळ हा मध्यबिंदू आहे आणि त्या मध्यबिंदूमध्ये सरकारनी मग सरकार ते कुठलेही असो पूर्वीच्या सरकारनी बंदिस्त जलवाहिनीचा घाट आमच्या शेतकऱ्यांच्या माथी मारला, MIDC आमच्या शेतकऱ्यांच्या माथी मारली आणि आता हायपरलूप, आता ह्या हायपरलूपमध्ये आतापर्यंत MIDC मध्ये हे केल्यानंतर इथं इंडस्ट्री झाल्यानंतर आजपर्यंत या मावळला कुठेही शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य मिळालेलं नाही, कुठल्या शेतकऱ्याला प्राधान्य मिळालं, त्याला कवडी मात्र भाव देऊन त्याचा तुराडा करून कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्ट्या बिल्डरांनी उभ्या केलेल्या आहेत इथे. आणि अशा पद्धतीने जर हे सरकार वागायला लागले तर शेतकऱ्यांनी कोणाच्या जीवावर जगायचा हा पहिला प्रश्न आहे. यामुळे या परिसरातील लोक भयभीत झाले आहेत, मात्र वारंवार या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागासह NDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे. एका दिवसात भूकंपाच्या धक्क्यांमुळे पुन्हा एकदा परिसरातील लोकांमध्ये घबराहट पसरली आहे. त्यातच भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरून घरातून बाहेर पडणाऱ्या एका चिमुरडीचा मृत्यू झालाय. तसेच गेल्या 2 महिन्यापासून भूगर्भातील हालचालींचे आवाज येत अद्यापही ते सुरूच आहे असे रहिवाशांचे म्हणणे आहे. या भूकंपामुळे परिसरातील पक्क्या घरांच्या भिंतींना, इमारतींना तसेच कुडांच्या घरांना तडे गेले. दरम्यान आरोग्य विभाग NDRFच्या टीमला देखील रहिवाशी भागात पाचारण करण्यात आले. तसेच सततच्या धक्क्यांमुळे मोठी हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा व शेतमालाला स्वामीनाथन आयोग शिफारशी लागू कराव्यात यासाठी अण्णा हजारेंचे राळेगण सिद्धी येथे आंदोलनाचा 4th दिवस आहे, मात्र अजूनही प्रशासनाकडून त्याचा तोडगा काढण्यात आलेला नाहीये. दरम्यान या उपोषणामुळे अण्णांचं वजन 3.5 किलोनी कमी झाल्याने त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढली आहे.
रायगड सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. या उपोषणामुळे अण्णांच्या वजनात घट झाली असून 3.5 किलोने त्यांचं वजन कमी झालंय. सरकार अण्णांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली असून आता तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला आहे. तसेच अण्णाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी सरकारला जागा करण्यासाठी थाळीनाद आंदोलन केलंय. पालन होगा नाही होगा पता नहीं, क्योंकि ये पिछला अनुभव है ना, कितने आश्वासन दिए है लेकिन उसका पालन नहीं होगा. अभी 60 साल की उम्र के किसानों को अभी इधर घोषणा की और हमारे मांग थी कि कम से कम 5,000 रुपये उसको पेंशन मिलना. घोषणा तक की लेकिन अभी वो अमल करेंगे नहीं के क्या पता. घोषणा के कारण अभी पूरे किसान वगैरह भूल जाएंगे. अरे ये तो अच्छा है, इस बजट में किया है, अभी हमें लाभ मिलेगा. ये पहले हुआ ना, इसलिए तो इनको इतने वोट मिले. नांदेड येथील हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटकेत असलेले हरिसिंग राठोड यांच्या मृत्यूस पोलीस जबाबदार असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केलाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर हरिसिंग राठोड यांनी अतिक्रमण केले होते. मात्र हे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असताना राठोड यांनी अडथळा आणला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना कलम 353 अंतर्गत अटक करण्यात आली. दरम्यान सकाळी अचानक छातीत दुखत असल्याने त्यांना हदगाव पोलिसांनी दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तिच्या मागोमाग यांची घास आणून घेत आणून टाकली. नंतर नाही का त्यानं पण दिली म्हणून तक्रार पावबंद ते पावबंद करायची तक्रार दिली. मग त्यानं पण दिली. मग त्याच्यानंतर मग नाही का त्या अटक केलं. मी आज्याला दुसऱ्या दिवशी मग नांदेडनं येतं येतं अटक केलं. मग दुसऱ्या पहिलं अटक केलं इकडं बांधकाम पाडण्याचं खोदण्या सुरू केलं आणि मयावर ते कामवर थांबलं तो मला मारलं. वेदम मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यानं मारलं. नागेश ते शंभराव चव्हाण नागेश पाटीलनं फोन लावलं येते होतं कर्मचारी. या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शामराव चव्हाण व स्थानिक पोलीस प्रशासन राठोड यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. या दोषींवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचीही भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल एड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुढील ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल आधार न्यूजने नांदेड येथील पोषण आहारात साप आढळल्याची बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत ZP शिक्षण विभागाकडून येथील शाळेच्या मुख्याध्यापकाचं निलंबन करण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार असलेल्या खिचडीत अक्षरशः साप आढळल्याची धक्कादायक बातमी आधार न्यूजने प्रसारित केली होती. याची दखल घेत ZP शिक्षण विभागाकडून येथील मुख्याध्यापक प्रवीण पडेराव, स्वयंपाकी लता सावतकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन साप आढळलेल्या तपासणीसाठी घेतले. पोलीस पुढील तपास करत आहे. खिचडीचं प्रकरण होतं तिकडे काय कारवाई?
निलंबित केलेलं आहे. कोणाला? मुख्याध्यापकांना. मुख्याध्यापकांना निलंबित केलेलं आहे आणि शिजवणारी जी बाई आहे शिजवण्यापासून प्रतिबंध केलेला आहे. अधिक ती चौकशी चालू आहे. बर, असे प्रकार इतर ठिकाणी पण घडू नये म्हणून त्याची काय काळजी घेणार तुम्ही? इतर शाळेची चौकशी करणार का सगळीकडे? या चौकशी नंतर जे फाइंडिंग्स येतील संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्यांना. रूम मध्ये काय स्वच्छता विच्छता नव्हती का? साप आला कसा तिथून? कुठून आला? काय झालं? रूम मध्ये स्वच्छता होती. वरे पत्रात अडचण नसते म्हणजे जसं ते अँगल वगैरे लावलेले असतात कदाचित तिथून आला असावा आणि उघडमीनं तो खाली पडला असावा अशी शक्यता आहे. पत्राच्या नाळ्यातून ती नाळी असते. त्यावेळेला ही लोक तिथे उपस्थित नव्हते चौकशी आणते समोर येईल. समजा काय सध्या मग मुख्याध्यापकांना निलंबित केलं आहे का? डोंबिवली रेल्वे स्टेशन येथील अनधिकृत रिक्षा स्टँड उभारणाऱ्या रिक्षा चालक व त्यांना पाठीशी घालणाऱ्या युनियन विरोधात मनसे स्टँडच्या आंदोलनाचा इशारा दिलाय. तसेच अनधिकृत रिक्षात बसू नका असे आवाहन मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केले. डोंबिवली रेल्वे स्टेशन येथील ब्रिज जवळील फेरीवाले उठले. आता अनधिकृत रिक्षा चालकांनी तेथे रिक्षा स्टँडसाठी जागा बळकावली आहे. मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम सागर जेथे अधिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना हटकले असता त्या रिक्षा चालकांकडे कोणत्याही प्रकारचा वाहन परवाना व लायसन्स नसल्याचे लक्षात आले व अशा विना परवाना असलेल्या रिक्षा चालकांना मनसेच्या पद्धतीने हिसका दाखवून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच हे थांबवायचं असेल तर डोंबिवलीकर नागरिकांनी अशा अनधिकृत रिक्षा अडवल्यास त्यांना पोलिसांचे स्वाधीन करावे व त्या रिक्षामध्ये बसू नये असे आवाहन केले तरच या रिक्षा चालकांना व रिक्षा युनियनची मुजुरगिरी थांबेल असे राजेश कदम यांनी व्यक्त केले. 4-6 महिने विदाउट बॅच विदाउट लायसन्स विदाउट पेपर रिक्षा चालवत आहे बिंधास्तपणे. डोंबिवली स्टेशन परिसरात जे फेरीवाले उचलले आहेत तिकडे यांनी एक स्टँड बनवलेलं आहे आणि बिंदास रिक्षा चालवतात बिंदास तिकडे अनधिकृत स्टँड तयार करतात. यांना कोणाचाही धाक नाही म्हणजे यांच्यावर कोणाचं असं नियंत्रणच नाही. बिंदास येतात धंदा करतात आणि आमच्या शहरात डोंबिवलीकरांना विनंती आहे डोंबिवली स्टेशन परिसरात जे फेरीवाले उचलले विशेषतः मधला ब्रिज तिकडे यांचा अनधिकृत रिक्षा स्टँडचा अड्डा झालेला आहे. कृपया डोंबिवलीकरांनी ह्या रिक्षा स्टँडमध्ये ज्या रिक्षा उभ्या असतील त्यामध्ये बसू नका. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. 2019 अर्थसंकल्पनेतून असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 3,000 रुपये पेन्शन व शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचे अर्थसहाय्य घोषित करण्यात आल्याने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळालाय असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पने संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. देशातील सर्वसामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांच्या जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नाचा जाहीरनामा मांडण्यात आला आहे. तसेच शेतकरी कष्टकरी मध्यमवर्गीय नोकरदार महिला ग्रामीण जनतेला अर्थसंकल्पनेतून मोठी भेट देण्यात आली. अगर आज के बजट में हम देखे तो किसानों के लिए जो निर्णय हुआ है और वो वन टाइम नहीं है. मुझे याद है कि 2008-09 में देश में केंद्र सरकार ने कर्ज माफी की घोषणा की थी और 70,000 करोड़ रुपए की कर्ज माफी होगी कहा था. 50-55,000 करोड़ रुपया खर्चा भी हुआ था लेकिन इस बजट ने एक नई योजना को जन्म दिया है और उस योजना में हमारे किसानों को सालाना जो हमारे 2 हेक्टेयर तक के किसान है उनको 6,000 रुपए की मदद सरकार दे रही है और इस पर हर साल 75,000 करोड़ रुपया सरकार खर्चा करेगी. पिंपरी कॅम्प येथील भाजीपाला मंडळीत हातगाडी चालकाचे अतिक्रमण वाढल्याने त्यांच्या या विळख्यातून मुक्त करण्यात यावी यासाठी व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर भाजीपाला फेकून आंदोलन केले. शहरातील पिंपरी चिंचवड कॅम्प येथील भाजी मंडळीत अनेक बाजारपेठा आहेत. या बाजारपेठेत हातगाडी चालक व पदारीवाले यांचे अतिक्रमण वाढले असल्याने तेथील व्यापाऱ्यांना व्यवसाय करताना अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार महापालिकेत करण्यात आली. भाजी मंडळी समोरील फेरीवाले व पदारीवाले यांना हटवण्याची तक्रार केली असून तातडीने अतिक्रमण कारवाई करावी अशी मागणी बाजारपेठेतील व्यापारी करत भाजीपाला महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर फेकून आंदोलन केले. प्रतिनिधी शिवाजी कांबळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी
मात्र आधार न्यूज तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.